नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण रेवणकर संचालक यशदा पुणे आज आपल्याला ई गव्हर्नन्स या विषयाची तोंड ओळख करून देत आहे माझ्यासोबत माझे सहकारी माहिती तंत्रज्ञान केंद्र यशदाचे उपसंचालक श्री मुकुंद नाडगौडा हे आहेत आम्ही दोघंजणं आपल्याला ई गव्हर्नन्स या विषयाची प्राथमिक ओळख करून देण्यासाठी आज आपल्यासमोर आलो आहोत ई गव्हर्नन्स या विषयाशी आपण ओळख करून घेताना आपण दैनंदिन दिवसाच्या कामामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या गव्हर्नन्सचा एक महत्त्वाचा घटक आहोत एक नागरिक या नात्याने एक नागरिक या नात्याने जर आपल्याला गव्हर्नन्स हे अतिशय गतिमान आणि एफिशियंट आणि इफेक्टिव्ह असावं असं नेहमी वाटत असतं आणि हे इफेक्टिव आपल्याला जाणवत नाही याचं कारण दोन मूल्य याला कारणीभूत आहेत यातलं पहिलं मूल्य म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि दुसरं मूल्य म्हणजे अकाउंटेबिलिटी ट्रान्सपरन्सीला आपण पारदर्शकता म्हणू आणि अकाऊंटेबिलिटीला आपण उत्तरदायित्व म्हणू गव्हर्नन्सची जबाबदारी ज्या ज्या घटकांकडे अधिकाऱ्यांकडे असेल ज्युडिशियरीकडे असेल किंवा जाणकार एन जी ओसारख्या ऑर्गनायझेशनकडेही असेल या सर्व घटकांनी या दोन मूल्यांकडे विशेष करून लक्ष दिलं तर आपल्याला गव्हर्नन्समध्ये अधिक परिणामकारक रिझल्ट्स प्राप्त होऊ शकतात या दृष्टिकोनातून आपण आजच्या प्रेझेंटेशनकडे विशेष लक्ष देऊया ई गव्हर्नन्स हे प्रेझेंटेशन माझे सहकारी श्री मुकुंद नाडगौडा यांनी तयार केलेलं आहे यातले काही पाठ मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि उर्वरित भाग हा मुकुंद नाडगौडा तुम्हाला एक्सप्लेन करतील ई गव्हर्नन्सचा अधिक सोपा अर्थ म्हणजे एम्प्लॉईंग आय सी टी टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन गव्हर्नन्स आपल्याला असं लक्षात अस येतं की प्रत्येक नागरिक आपल्या लीगल कामासाठी अनेक ऑफिसेसना विजिट करतो आणि त्याला बऱ्याचशा अडचणी येतात त्या अडचणी आपण लाल फितीच्या अडचणी म्हणून संबोधतो या लाल फितीमुळे होणारा जो गैरसोयीचा भाग आहे किंवा विलंबाचा भाग आहे त्याला आपण तंत्रज्ञानाची जोड देऊन जर कमीत कमी वेळेमध्ये परिणामकारकरित्या आपण जर या सेवा नागरिकांना पुरवू शकलो तर त्याचा अर्थ आपण ई गव्हर्नन्सला चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकलो असं म्हणता येईल राज्य शासनातर्फे आणि केंद्र शासनातर्फे त्यामुळे ई गव्हर्नन्ससाठी विशेष पॉलिसी आणि प्रोजेक्ट्स म्हणजे धोरणे आणि प्रकल्प राबवण्यात येत आहेत त्याबद्दलही आपण आजच्या प्रेझेंटेशनमध्ये माहिती करून घेणार आहोत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा अर्थ आपण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये आपल्या कार्यालयामध्ये आपल्या वर्कप्लेसच्या ठिकाणी संगणकाचा वापर जर होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की आपण इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑफिस चालवत आहोत परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्याकडे सफिशियंट कॉम्प्युटर्स असतील किंवा अधिक प्रमाणामध्ये कॉम्प्युटर्स प्रिंटर्स मोडेम आणि त्यासाठी लागणारं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर जसे की स्विचेस असेल काही ठिकाणी राउटर्स वापरतात इंटरनेट गेटवेची कनेक्टिव्हिटी आपण घेतो आणि इंटरनेटने इंट्रानेटने कनेक्टेड असं एक संगणकाचं जाळं आपण घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये तयार करतो आणि तेव्हा आपण असं म्हणतो की आय सी टीचा वापर करून आम्ही आमचं कार्यालयीन कामकाम कामकाज चालवतो पण याचा अर्थ असा नव्हे की आय सी टी इज अ टोटल सोल्युशन e फॉर ई गव्हर्नन्स आय सी टीने आपण कार्यालयाचा विकास केला कार्यालया अद्ययात्व अद्ययात अद्ययावत केली याचा अर्थ असा होत नाही की आपण ई गव्हर्नन्सला सुरुवात केली म्हणून ही स्लाईड अतिशय महत्त्वाची आहे की वाय वेन वेर अँड हाऊ टू यूज दिस पॉवर्स टू गेट वॉट वी वॉन्ट इन ए सिम्प्लिफाईड वे आय सी टी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे एक माध्यम आहे हे एक टूल आहे हे टूल वापर वापरून आपण ई गव्हर्नन्स कसं साध्य करू शकू याचा पूर्ण अभ्यास प्रत्येक अधिकाऱ्याने केला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला ई गव्हर्नन्सकडे आपल्या कार्यालयाच्या कामकाजाला नेता येऊ शकतं त्यासाठी अतिशय महागडे किंवा अतिशय सॉफिस्टिकेटेड किंवा ज्याला हाय मेंटेनन्स लागतं अशा प्रकारचे इक्विपमेंट्स लागतातच असं नाही हळूहळू आपल्याला हे जाणवेल आपल्या सर्वांकडे जे असणारे मोबाईल फोन्स आहेत किंवा आपल्याकडे अस काही लोकांकडे असणारे आयपॅड्स आहेत याच्या माध्यमातून ॲप्स आप वापरून आपण बऱ्याचशा सेवा वाप वापरायला सुरुवात केली आहे काही लोकं बँकिंगसाठी या सेवा वापरतात काही लोक रिझर्वेशन करण्यासाठी आपल्याला बसने कुठे जायचं आहे रेल्वेने कुठं जायचं आहे विमानाने कुठे जायचं आहे या सेवा आपण वापरायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो अशा प्रकारच्या सेवा सिटिझन सेंट्रिक नागरिकांपर्यंत पुरवण्यासाठी जर आपण आपल्या कार्यालयाच्या ॲप्स जर तयार करू शकलो तर अल्टिमेटली आपण ई गव्हर्नन्सच काय तर यम गव्हर्नन्स मोबाईल गव्हर्नन्स पर्यंत नागरिकांच्या सेवा आपण पुरवू शकू हे व्हिजन आज आपण जे अधिकारी लोक आहात यांच्याकडे निर्माण झालं पाहिजे आणि ते निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या अवेअरनेस कार्यक्रमामधून आपण हे समजून घेतलं पाहिजे की ई गव्हर्नन्स म्हणजे काय आणि ई गव्हर्नन्स माझ्या कार्यालयामध्ये मला आणण्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे तसं पाहायला गेलं तर ई गव्हर्नन्स हा टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे असं आपण मानलं मानायलाच हवं तर आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की मानवाच्या विकासामध्ये ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये आजपर्यंत कोणकोणत्या टेक्नॉलॉजीने काही वेव्ज उत्पन्न केलेले आहेत काही टप्पे आपण गाठलेले आहेत सुरुवातीला मला असं वाटतं की जसं आपण इंडस्ट्रीयलाइज्ड सोसायटीकडे झुकायला सुरुवात केली साधारणतः एकोणीसशाव्या सर शतकाच्या सुरुवातीला तेव्हा आपल्याला असं जाणवेल की न्यूटनच्या नियमामुळे किंवा त्यानंतर झालेल्या डेव्हलपमेंटमुळे चाकाच्या शोधामुळे जे काही उत्थापनं आपल्या मानवी जीवनामध्ये आली त्यातलं एक महत्त्वाचं उत्थापन हे इंटरनल कंबशन इंजिन किंवा आय सी इंजिनच्या डेव्हलपमेंटमुळे आलं आणि तो एक आपल्या मानवी विकासाच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरला तर इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशनच्या आधीही आपण ॲग्रिकल्चरल रिव्हॉल्युशन बघितलं इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशनमध्ये सुद्धा आय सी इंजिननंतर साधारणतः एकोणीसशे चोपन्नच्या आसपास ट्रान्झिस्टर नावाच्या एका डिव्हाइसचा शोध लागला आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आसपास ट्रान्झिस्टरला एका चिपमध्ये टाकून मायक्रो प्रोसेसर नावाच्या एका डिव्हाइसचा शोध लाव लागला गेला आणि त्या डिव्हाइसला आज आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये अनेक उत्क्रांत्या घडत गेल्या आणि आज आपण बघतो की पेन्टीएमसारखी अद्ययावत चिप असल्याच्या कारणाने कॉम्प्रेस मेटलॉजिकल कॉम्प्रेशनच्या कारणामुळे आपण लॅपटॉप आयपा आयपॅड मोबाईल यामध्ये तीन ते चार प्रोसेसर्स तीन ते चार सी पी यू तीन ते चार सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स एका एका डिव्हाइसमध्ये इन्क्लूड केलेले आढळतात आणि या डिझाईनमुळे आपल्याला मोबाईल फोनमध्ये कॅमेरा दिसतो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा अद्ययावत काही फीचर्स दिसतात हे एक रिव्हॉल्युशन जे घडलं त्यामुळे आपण इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशनकडे झुकत आलेलो आहोत तर न्यूटनच्या नियमामुळे जे काही बदल घडले ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन आपल्याला साधता आली आय सी इंजिनमुळे जे काही बदल घडले त्यामुळे आपल्याला मोबिलिटी साधता आली इन्फ्रास्ट्रक्चरचा सा विकास करता आला त्याचप्रमाणे मायक्रोप्रोसेसच्या जन्मामुळे आपल्याला इंडस्ट्रीयल रिव सॉरी इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशन आज आपण एका टप्प्यावर उभे आहोत ती साथता येण्याजोगी आपल्याला दिसत आहे आणि अमेरिका ग्रेट ब्रिटन नॉर्वे स्वीडन स्वित्झर्लंड न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया या देशांनी हे दाखवून दिलेलं आहे की सिटिझन सेंट्रिक सेवा या घरबसल्या लोकांना मोबाईल फोनद्वारे आयपॅडद्वारे संगणकाद्वारे उपलब्ध करून देऊन ई गव्हर्नन्स खऱ्या अर्थाने आपल्याला इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली साध्य करता येतं हे याची ये उदाहरणं आपल्यासमोर उभी आहेत आपल्या देशापुढे हे एक आव्हान आहे आपल्या राज्यापुढे हे एक आव्हान आहे की आपण एक सजग अधिकारी म्हणून यामध्ये आपला जो काही खारीचा वाटा आहे तो वाटा आपण समजून घेऊन ई गव्हर्नन्स म्हणजे काय ते समजून घेऊन आपण आपल्या कार्यालयाच्या सेवा या नागरिकापर्यंत पोचू शकलो पाहिजे आणि ते आ ते आव्हान आपण पेलू शकलो पाहिजे हे काही फार मोठं जगावेगळं आव्हान नाही जर संपत्ती असलेले काही देश हे दाखवून देत असतील तर गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशाचाही वाढ निर्देशांक ज्याला आपण जी डी पी ग्रोथ रेट म्हणतो तो कन्सिस्टंटली चांगला आहे साधारणतः आज आपण सहा ते सात टक्क्याच्या दरम्यान ग्रोथ रेट दाखवत आहोत याचा अर्थ या देशाकडे जे संपत्तीचा संचय आधी होत नव्हता तो संचय आता होत आहे आणि या संचयामुळे आपण निश्चितच त्यातला काही पार्ट हा ई गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्समध्ये सुधारणा करण्यामध्ये वापरू शकतो आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकतो त्यामुळे एक आशावादी भूमिकेतून आपण या संकल्पनेकडे बघितलं पाहिजे ही काही स्वर्गातून आलेली एखाद्या एंजेलनी घेऊन आलेली कल्पना जी आपोआप आपल्या भूतलावरती अवतरेल अशातला भाग नाही परंतु आपण एक अधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि एक अधिकारी म्हणून त्या डिझाईनमध्ये आपल्याला स्वतःला झोकून दिलं पाहिजे त्या व्हिजनने आपण काम केलं पाहिजे म्हणजे आपल्याला ई गव्हर्नन्सच्या छोट्या छोट्या सुविधा आपल्या कार्यालयाच्या सुविधांना जोड म्हणून देता येतील आणि आपली एफिशियन्सी अतिशय परिणामकारकरित्या नागरिकांपर्यंत पोहोचता पोहोचवता येईल असं मला वाटतं आहे